उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधून एक अजब प्रकरण समोर आलं आहे. यात एक नवरीबाई वरात दारात येण्याच्या काही तास आधीच घरातून फरार झाली. तिने आधी आपल्या कुटुंबियांना गुंगीचं औषध टाकून चहा पिण्यास दिला आणि बेशुद्ध केलं. यानंतर ती घरातून दागिने आणि रोकड घेऊन फरार झाली. मिळालेल्या माहितीनुसार ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. ही घटना फिरोजाबादच्या कौशल्या ठाण्याच्या परिसरातील आहे. या मुलीच्या बहिणीचं असं म्हणणं आहे की तिचं गल्लीतील एका युवकासोबत अफेअर होतं. ती त्याच्यासोबतच फरार झाली. कुटुंबातील 6 लोक बेशुद्ध झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेजाऱ्यांनी सांगितलं की या तरुणीच्या सहमतीशिवाय तिचं लग्न लावलं जात होतं. तिला हे लग्न करायचं नव्हतं. कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की शुक्रवारी रात्री घरी संगीताचा कार्यक्रम होता. कार्यक्रमानंतर शेजारचे लोक निघून जाताच महिलेनं आपल्या घरच्यांना चहामध्ये काहीतरी मिसळून दिलं. हा चहा पिताच घरातील लोक बेशुद्ध झाले. शुद्धीवर आल्यानंतर आपण रुग्णालयात असल्याचं त्यांना समजलं.